दिशा न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। लॉकडाऊनचा बाप्पा ह्या कार्यक्रमात तुमचं पुनश्च स्वागत। मी विशाल आलो आहे पनवेल येथे चंद्रशेखर भोपी यांचा बाप्पा पाहण्यासाठी। ह्यांचा बाप्पा आणि आज गौरी असल्यामुळे दोघं सोबत आहेत, तर पाहूया त्यांचा बाप्पा कसा आहे तो। चला माझ्यासोबत। आता आपण आहोत चंद्रशेखर भोपी यांच्या बाप्पाजवळ। आज विशेष आहे, दिवस आहे की आज गौरी आहेत। पारंपरिक पद्धतीने भोपी परिवाराचा गणपती त्यात गौरी बसलेली आहे, ज्या तेरड्याच्या गौरी असं म्हटलं जातं ह्या भागात। अशा ह्या गौरी हाचा दिवस असतो की माहेरवासिनी माहेरला येतात आणि त्यांचा सोपस्कार केला जातो। आणि स्पेशल हा दिवस असताना तुम्ही बघितले असाल की त्यांनी छानपैकी अशी आरास केलेली आहे। पारंपरिक पद्धतीने तेरड्यांची गौरी ही मांडलेली आहे। बाप्पासमोर सुद्धा छान असं डेकोरेशन केलेलं आहे। लोक मकर किंवा फुलांचे डेकोरेशन करतात, पण भोपी परिवार ह्यांची यावर्षी संकल्पना आहे डिजिटल डेकोरेशन। तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही डिजिटल पद्धतीने त्यांनी बॅकग्राऊंड डेकोरेशन केलेलं आहे। सरकारच्या नियमानुसार आणि लॉकडाऊनच्या नियमानुसार हा सोहळा ते पार पाडत आहेत। पारंपरिक पद्धतीने हा असलेला वर्षानुवर्ष बसलेला हा बाप्पा आज आपण दाखवत आहोत। लॉकडाऊनचा बाप्पा ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिशा न्यूजला संपर्क करा। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। लॉकडाऊनचे बाप्पा ह्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत द्वारकादास श्यामकुमार। लॉकडाऊनचा बाप्पा ह्या कार्यक्रमात सहभागी घ्या आणि मिळवा भरघोस बक्षिसे। मी आता उक्ती रजा घेतो, पुन्हा भेटूया नवीन बाप्पासोबत नवीन परिवारासोबत। तोपर्यंत तुमची रजा घेतो। या कार्यक्रमाचे प्रायोजक द्वारकादास श्यामकुमार, महाराष्ट्राचे महावस्त्र दालन, लग्न बस्त्यांची माहेरगड, शिवाजी चौक, पनवेल। लॉकडाऊनचा बाप्पा या कार्यक्रमात सहभाग घ्या आणि द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडून जिंका आकर्षक साड्यांची भेट।